कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कवठेमंगळ तालुक्यातील इरळी येथील नवनाथ उत्तम साळुंके या सलून व्यावसायिकाने उदरनिर्वाह बंद आहे, घर कसं चालवायचं या नैराश्यातून आपल्या मुलाला विष पाजून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सध्या त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेत. अशातच लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर काही व्यावसायिकांना सूट देण्यात आली, मात्र सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. गेल्या 3 महिन्यांपासून सलून व्यावसायिकांच्या उपजीविकेचे साधन बंद आहे. कवठेमंगळ तालुक्यातील इरळीमध्ये नवनाथ साळुंके यांचे सलूनचं दुकान आहे. सलून दुकान 3 महिने बंद असल्यामुळे आर्थिक टंचाई आणि हातावरचं पोट असल्याने काल संध्याकाळच्या सुमारास घरात बाजार भरला नसल्याने किरकोळ कारणावरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. घरामध्ये भांडण झाल्यानंतर इरळी येथे जाऊन आपल्या मुलासोबत आपल्या लहान मुलगा अजय या सुद्धा विष पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर तात्काळ कवठेमंगळ येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र परिस्थिती चिंताजनक असल्याने येथून रात्री सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढावला आहे. शासनाने रेशनिंग धान्य व्यतिरिक्त नाभिक समाजास कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. या घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 13 जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती नाभिक संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सलून व्यावसायिकांना शासनाच्या नियमांचं पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. इरळी तालुका कवठेमंगळ येथील सलून कारागीर यांनी परवा दिवशी दिनांक 10 जून रोजी आपल्या 2 मुलांसहित विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्यावरती सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सलून व्यावसायिकाने हा टोकाचा निर्णय का घेतला? सलून गेल्या 2.5 महिन्यापासून सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सलून व्यवसाय बंद आहेत आणि या व्यवसाय बंद असल्यामुळं मोठी आर्थिक उपासमारीची वेळ सलून व्यावसायिकांच्यावरती आलेली आहे. शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. जी वेळ आज या व्यावसायिकावरती आली आहे ती मानसिकता सर्व सलून व्यावसायिकांची झालेली आहे. वीज भाडा असेल, दुकान भाडा असेल, त्याच पद्धतीनं उपजीविके असेल, ह्या सर्व गोष्टीसाठी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सलून व्यावसायिक सापडलेला आहे आणि ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल शासनाने घ्यावी अशी विनंती सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने करतोय. या घटनेच्या निषेधार्थ, शासनाच्या असंवेदनशीलतेच्या निषेधार्थ आम्ही सांगली जिल्हा संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये उद्या उपोषण करतोय आणि राज्य कार्यकारिणीशी चर्चा करून पुढील निर्णय घे या संदर्भामध्ये आम्ही घेणार आहोत. आता या लॉकडाऊनमुळे 2.5 महिने झालं दुकान सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे यांची परिस्थिती फारच गंभीर आहे. त्यांना उपजीविकेचं कोणतंच साधन नाही. त्यामुळे हे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी 2 मुलांसह आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं यावरती शासनाने लवकर विचार करून काय असेल ती आर्थिक मदत द्यावी असे मी शासनाला नम्र विनंती करतो. व्यवसाय बंद असल्यामुळं आणि आर्थिक खर्च भरमसाठ असल्यामुळं सलून व्यावसायिकांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. दुकान भाडा असेल, वीज बिल असेल, कर्जाचे हप्ते असतील, अशा नाना समस्यांनी आर्थिक समस्यामध्ये सलून व्यावसायिक सापडलेला आहे. शासनानं आता तरी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी सांगली जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत.